कुठलेही राजकारण न करता अतिवृष्टी आणि गोगलगाईमुळे झालेल्या शेतकऱ्यांना हे सरकार मदत करेल. भाजपा सत्तेत असताना बोर्ड अळी आणि लष्करी अळीचे संकट आले होते, तेव्हा सरकारने वेगळे जीआर काढून शेतकऱ्यांना मदत केली होती. त्याच पद्धतीने आताही भरघोस मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्याच करतील अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते लातूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आले होते. शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी नुकसान आहे. गोगलगाईमुळे मी आता आपले सात आठ तालुक्यात आहे, तर लातूर असेल, उस्मानाबाद असेल किंवा काही बीड असेल, या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम मला दिसला. याच्यावर परमनंट उपाययोजना करणं हे आवश्यक आहे. आम्ही बंडू पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण पाहिलं काय, एक साहेब फुलकर साहेब ज्यावेळेस मंत्री असताना त्यावेळेस एक व्हायरल आला होता आणि तो जो आहे त्याच्या माध्यमातून एक नवीन जीआर सरकारने काढला होता. त्या धर्तीवर आता आपल्याला काढता येत आहे गोगलगाईचा. त्यांनी फक्त सांगितलं ते शब्दच बदलायचे आणि शब्द बदलण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदी सर्व भावना मांडल आणि याची घोषणा उद्या मुख्यमंत्री मोदी उपमुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केल्यानंतर आणि माझ्यानंतर ते स्वतः ही घोषणा करू शकतात, पण ही सर्व तंतोतंत माहिती मी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांना देणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.